नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश काळे, साई ॲग्रोवेटी या कंपनीकडून आलेलो आहे. तर आपण दूध मशीन या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. तर आपला यूज 600 LPM पंप आहे, त्याच्यावर 2 बकेट कंपल्सरी चालतात, म्हणजे जेणेकरून 1 टाइममध्ये आपण 2 गाईचं किंवा 2 म्हशीचं दूध काढू शकतो. आता तुम्ही सध्याला तुमच्याकडे गाय कमी असल्या कारणाने तुम्ही 1 बकेट सजेस्ट केलेली आहे. याच्यावर आपण पेट्रोल इंजिन सुविधा दिलेली आहे, जेणेकरून जर तुमच्याकडे लाईट उपलब्ध नसली तर तुम्ही पेट्रोल इंजिन वर दूध मशीन युज करून चालू शकता, त्यांना दूध काढू शकता. त्याच्यावर आपण STP पण दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही गाय धुण्या करताना त्याला युज करू शकता, किंवा तुमचा गोबा गोठा वगैरे असतो तो गोबा असतो तो धुण्या करताना त्याच्यावर युज करू शकता. त्याला दोन्ही सिस्टम दिलेले आहे, लाईट वर पण दिलेलं आहे आणि पेट्रोल इंजिन वर पण दिलेले आहे. म्हणजे दोन्ही सिस्टम तुम्ही ऍट अ टाइम मध्ये एका मशीन वर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाऊ शकतात. या मशीनची विशेषता जी आहे, तर समजा त्याच्यावर तुम्ही म्हशीचं पण आणि गाईचं पण दूध काढू शकता. बरोबर. आपल्या मशीन मध्ये स्पेशल आपण जे दिलेलं आहे, आपला जो पंप आहे तो 600 LPM असून 8 वेन्स रोटरीचा पंप आहे, त्याच्यावर आपण 1.5 HP मोटर दिलेली आहे. ठीक आहे. प्लस मध्ये त्याला प्रेशर मेंटेन करताना प्रेशर रेग्युलेटर दिलेलं आहे, जो असं बऱ्याचशा कंपन्याचा त्याला रेग्युलेटर असतो राहत नाही. आपण म्हणजे जेणेकरून आपल्याला गाईचं दूध काढायला किती प्रेशर पाहिजेत तर त्या हिशोबाने तो रेग्युलेटर युज केला जातो. साधारणतः किती प्रेशर हवंय गाईचं दूध काढायला? आपल्याला 350-300 पुढं प्रेशर पाहिजे. प्लस मध्ये समजा मशीनला काही प्रॉब्लेम आला, काही घाण गुण ओढली, तर त्याच्यासाठी आपण ड्रेन वॉल्व पण दिलेलं आहे त्या बॉडीमध्ये खालून. म्हणजे इथून काय होतं, जर घाण गुण ओढली किंवा पाणी ओढलं, दूध ओढलं, तर ते खालून इथून ड्रेन होऊन जातं, जेणेकरून ते पंपामध्ये जात नाही, पंपाला प्रॉब्लेम येत नाही. हे सिस्टम ऑटोमॅटिक, त्यासाठी आपल्याला काही करावं लागतं? नाही, हे ऑटोमॅटिकली केलेलं आहे. हो, ऑटोमॅटिकली केलेलं आहे. आता त्याच्यासाठी 25 लिटर, ठीक आहे, त्याच्यावर आपण 25 लिटरची कॅन देतो. 25 लिटरची कॅन मध्ये कसं 2 गायाचं दूध सफिशियंट बसतं, म्हणजे आता त्याच्यामध्ये 20 लिटरची पण कॅन असते, पण 2 गायाचं दूध काढाय करताना समजा जर आपल्याकडे 12-12 लिटरच्या गाय असल्या तर 2 गायाचं दूध बसू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यासाठी आपण जो पल्स लिटर दिलेला आहे हा 60-40 रेशो असलेला पल्स लिटर आहे, जेणेकरून आपण हाताने जे दूध काढतो ते हाताने दूध काढायची प्रक्रिया कशी राहते, एक तर 3 पद्धती राहते, म्हणजे आपण हाताने दूध काढतो ना, एक चिमटा पद्धत, अंगठा पद्धत आणि मुठ्ठी पद्धत, या 3 पद्धतीने दूध काढतो. तर ह्या 3 पद्धती 60-40 रेशो असतो, किंवा आपण एका मागून एक दूध काढतो असं, तशी क्रिया हा पल्स लिटर करतो. ज्याच्यासाठी हा सेटअप ऑल असतो, जे दूध संपल्यास नंतर आपण याला वरती वळल्यास नंतर हा बंद होतो. एक वेळेस दाखवून हे समजा आता आपण काय करू, थोडक्यात मशीन चालू करतो मग तुम्हाला ऑपरेटिंग. आता आपण मशीन एकदा चालू करून तुम्हाला दाखवतो. मी समजा मशीन चालू करू, हे थोडं STP आणि पाईप किती येतो काय? तर आपल्या मशीन बरोबर आपण ऍक्सेसरीज, म्हणजे आता त्याच्यावर आपण एक्स्ट्रा इंजिन दिलेले आहे, STP दिलेली आहे, STP बरोबर आपण 50 फूट पाईपलाईन दिलेली आहे त्याची वाली गोठा, 50 फूट तर त्याच्यासाठी 50 फूट पाईपलाईन दिलेली आहे, जेणेकरून 50 फुटापर्यंत तुम्ही गाईच्या अंतरावर किती दूर ते करू शकता. त्याच्याबरोबर जी पाईपलाईन आहे ही पोर्टेबल पाईपलाईन आहे, जेणेकरून तुम्ही 50 फुटापर्यंत कोणत्याही दिशेला फिरू शकता गोठ्यामध्ये. ठीक आहे. आता हे फिक्स बेल नाही, समजा फिक्स बेल आपण PVC लाईन पण करू शकतो, पण ही पोर्टेबल आहे. आणि वॉरंटी बद्दल? आता त्याची वॉरंटी 1 वर्षाची, त्याची पंपाची गॅरंटी असते, मोटरची 1 वर्षाची गॅरंटी राहते, आणि हा जो पल्स लिटर आहे याची 1 वर्षाची गॅरंटी राहते. नाही, ह्या 2 गोष्टीची नाही, त्याच्यामध्ये हे तुम्हाला ऍक्सेसरीज म्हणून आलेले. हा विशेषता म्हणजे आपण जे हिपीटर दिलेलं आहे ते हे आता चायना मॉडेल आहे, याची गॅरंटी वॉरंटी येत नाही, पण आपण विशेष ह्या चायना मॉडेल पेक्षा काहीतरी वेगळं घेतलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये फायबर गेअर असता आणि एक स्टील गेअर असता. तर आपण हे जे कंपनीचं बोलवलेलं आहे, हे राधिका कंपनीचं म्हणून आहे, त्याच्यामध्ये स्टील गेअर बोलवलेलं आहे, म्हणजे हे लवकर मेंटेनन्स दाखवत नाही, खराब होत नाही. असं आहे. आपण समजा तुम्हाला मी आता थोडक्यात चालू कसं करायचं, गाईला लावायचं कसं थोडक्यात हे दाखवून देतो. डेमो दाखवून चालू करून देतो. पहिलं मशीन स्टार्ट करायचं. आता हे मशीन स्टार्ट झालेलं आहे. ओके. तर प्रेशर 0 असतो, प्रेशर वगैरे 0 असतो मशीन स्टार्ट झाल्यास नंतर. आपल्याला काय करायचं, हे जो सेटअप ऑल म्हणते ना, गव्हाटीचा पहिला असा वॉल वरती करायचा. ठीक आहे. आता प्रेशर हळूहळू वाढायला सुरुवात होईल. वाढायला सुरुवात झाल्यास नंतर हा जो पल्स लेटर असतो पकड, आता हा हे वाजायला चालू झालं, म्हणजे 60-40 च्या हिशोबाने आपण काय करणार, त्याच्यावर असा बारीकसा नट असतो इड,
म्हणजे नट आहे, ह्या नटाला तुम्ही आपण ऍडजस्ट करू शकतो, प्रेशर किती वेळ ठेवायचं कसं ठेवायचं 60-40 तर त्याला फक्त कसा येणं किंवा एलएनकीच्या साह्यानं आपण ते फिरून घेऊ शकतो वाढला कमी कर आता हे वाढला जेवढी त्याचा आवाज जास्त राहील तेवढं दम्माला निघत आवाज जास्त राहिला तर दूध द्वारे दम्माला निघत आणि आवाज कमी राहिल्याच्या नंतर त्याचं दूध द्वारेत निघत आणि आपण आता इथून पण प्रेशर कमी करू शकतो बस रघू कॅन चालू झालेलं आहे हे तुम्ही असे कॅन उचलली तरी हे निघणार नाही कारण की त्यामध्ये आता हवा साठलेली आहे म्हणजे तुमची दूध साठण्याची जी भीती आहे ती डायरेक्ट कमी होऊन जाते हे लावलेलं आहे इथं तर काय करायचं हा तिथपर्यंत प्रेशर आलेलं आहे ओके आलेलं आहे म्हणजे मशीन चालू आहे ओके आता याला काय करायचं म्हणजे लुटून घ्यायचं याला आपल्याला गायीच्या सराला लावायचंय आपण काय करणार गाई पैसे गेल्याच्या नंतर याला जी या शाडी आहे त्याला अशी आड्या पाडून घ्यायच्या तर हे जे लायनर आहे 27 mm लायनर असल्यामुळे याला ऑटोमॅटिकली आड्या पडून जात्या बरोबर म्हणजे तुम्हाला दाबण्याची करायची गरज नाही मोठी साईज असल्यामुळं आता हे जे समजा एक चार अंगठी करता का असे एक जण अजून आणखीन एक जण या अशा अंगठी करा हा इकडून तुमची हात करा उभी हात करा तुमचं करा असं असं हा उभी करा समजा आपण उदाहरणार्थ आता गाय आपल्याकडं गाभा नसल्यामुळे आपण लाईव्ह डेमो साठी आपण फक्त एकच गायची सडाई म्हणून यूज करू शकतो आता हे अशा पद्धतीने हे लॉट आहे जो सेटअप वाला असा लॉट असतो नंतर काय करायचं हे असं दुम हे आयडी केल्याच्या नंतर याला असं लावू शकतो सोडून असं दुमतो आता हे पॅक झालं तुम्ही असं किती भीती केलं हे निघणार नाही इडून हवा चालली आता हे तुम्हाला जाणवत असेल हे एका मागून एक दाबतंय जसं आपण हाताला दूध काढतो तशा पद्धतीने दाबतंय एका मागून एक जर आता हिलावण्याची पद्धत आता समजा गायीची शेप जी आहे ही काय करायचं ही गायीच्या शेपीचे समजा आता इकडून जर शेप असली आणि इकडं तोंड असलं तर आता ही जी पट्टी आहे ही पट्टी समोरच्या पोटाकडे बाजूची आपण ज्या बाजूला बसलो त्याच्या समोर पाहिजे समोरच्या बाजूला पाहिजे बरोबर ही आपल्या असं इकडं शिंगाकडे नको किंवा शेपीकडे नको ही समोरच्या बाजूला पाहिजे म्हणजे हा जो रेसो असतो हा 60-40 रेसो असतो बरोबर म्हणजे गाईच्या काशीतलं पूर्णपणे काशीतलं दूध निघून जाणार आता दूध संपल्याच्या नंतर आपल्याला कसं कळणार आहे आता ही जी नळी आहे ही पारदर्शक नळी आहे ह्या नळीवरती दूध येताना दिसतं बरोबर ही नळी पारदर्शक आहे ह्या नळीवटी आपल्याला दूध येताना दिसतं ज्या टायमाला दूध संपल तर ह्या नळीवटी पण दिसतं आणि कास जी असते जोपर्यंत दूध असतं तोपर्यंत पानवायला असते तर कास तळीत असते त्याच्यानंतर जे तर ती कास नरम होऊन जाते तुम्ही हात लावून बघू शकता किंवा समजा तुम्हाला असा एक अंदाज येऊन जातो ते दूध संपल्याच्या नंतर त्याच्यानंतर जे ह्यो शेटअप वाला असा खाली ओढायचा तो खाली ओढल्याच्या नंतर तुमच्या हातातलं सुटून जाईल प्रेशर कमी झालं बघा बरोबर आहे याचा खाली ओढल्याच नंतर ते ऑटोमॅटिकली सोडून देत परत काय करायचं याच्यातलं जे दूध थोडंफार राहतं त्याला डायरेक्ट वरती परत लोटून द्यायचं हे खाली ओढलं हे सुटल्या बरोबर याला वरती लोटून द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे दूध आहे का ते मध्ये येऊन जात म्हणजे कसं राहतं दूध काढतोय किती ओढलं ते निघणार प्रेशर तेव्हा ते रिलीज होईल आता हे दूध संपल्याच्या नंतर याचं तुम्ही लावू शकता इकडे ठेवून द्यायचं म्हणजे कसं वाटू शकतो आता नवीन आहे तुम्ही हाताने दूध काढताय आपण एका दिवशी लगेच जर काम केलं अंग दुखतं तशा पद्धतीने त्यांना पहिली वेळेस मशीन बसवताय तर ते थोडे हालचाल वगैरे करणार आहे पण शक्यतो जवळपास 90% काही प्रॉब्लेम नाही गाईच्या काशीतलं पूर्णपणे दूध निघत आणि गाईला मस्तिष्कचे आजार होत नाही काही नाही बरोबर असं आणि दूध मशीन बसवल्यामुळं तुमचा एक प्लस पॉईंट आहे दूध मशीन बसवल्यामुळं जे आपण समजा दूध तापतो तर दूध तापल्याच्या नंतर जशी सायवरती येते तसं जे फॅटचं दूध असतं ते वरती असतं काशीमध्ये
ते जे मेन फॅटचं दूध आहे ते आपण काय करतो, चार पाच जर गाई असल्या तर पहिल्या गाईला आपण हाताने दूध पिळवतो, तर ते हाताने दूध पिळल्याच्या नंतर काय आपण थकून जातो तिसऱ्या चौथ्या गाईपर्यंत, पण शेवटच्या गाईला आपण लगेच एकदम थकले होऊन जातो. तसं मशीन थकायचं काम नाही, मशीनला पूर्णपणे दूध काढलं जातं तर त्याचं जे शेवटचं दूध आहे फॅटचं, ते फॅटचं दूध काढलं जातं आपलं, तुम्हाला दुधाचा फॅट वाढून तुम्हाला चांगलं उत्पन्न पण भेटू शकतं. हा दूध मशीनचा फायदा आहे. आता हे मिल्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला याची स्वच्छता करायची आहे. बरोबर. तर स्वच्छता करण्याकरताना याला जे तिकडे आपण पाणी घेतलेलं आहे, हे पाणी याच्यात असे ठेवलं जातं, याच्यामध्ये हे काय होतं, तू सेटअप वाले याला थोडं असं धक्की मारल्याच्या नंतर जे आहे ना ही वाटी पण स्वच्छ होऊन जाते. ही जे हे नळीवाटी दूध येत राहतं किंवा आता हे जसं पाण्यात सोडल्याच्यानंतर हे पाणी उडलं तशी ही नळी पण स्वच्छ होऊन जाणार. बरोबर. आणि ही लाईनर पण स्वच्छ होऊन जाणार. हा याला थोडं कोमट पाणी जर केलं तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे कसं मलईयुक्त जे राहतं दूध तर ते स्वच्छ होऊन जाईल. हा हा. यासाठी तुमच्याकडे करू शकतो याला दररोज धुवून काढायचं. बरोबर. आणि व्यवस्थित चांगलं ठेवून द्यायचं याला, कुठेतरी आत्याला जागा करून द्या. आता करतो आता सध्या तरी करायचं. आपल्याला एस टी पी चालू करायची, समजा हे बटन चालू करायचं, त्याच्यावर ऑन ऑफ लिहिलेलं आहे. बरं. हे ऑन ऑफचं बटन आपल्याला दिसू शकतं, त्याच्यावर ऑन ऑफ ऑन चालू करायचं. नंतर ही अलीकडून हा चॉक असतो तिकडं, ही चॉक पट्टी असते, ही पेट्रोल कॉक आहे खाल्ला, ही चॉक पट्टी असते, हा रेस आहे. आपल्याला काय करायचं, चॉक द्यायचा, पेट्रोल कॉक हा चालू पाहिजेत, आणि हा ससा आणि कसं हे स्पीड आपल्याला मेंटेन करता येते याच्यावर. समजा आता थोडी आपण स्पीड दिलेली आहे, चालू करू. हे प्रेशर जास्त आहे त्याला, क्लिप लागते त्याला, क्लिप मिळेल ना. मग अनु का पूर्ण डेमो वगैरे बघितलं आपण, आधी बोलला पूर्ण मशीन वगैरे बघून पूर्ण चालू करून दाखवलं पूर्ण. आता सर आपल्याला मशीन बद्दल समजा प्राईसची किंमत आणि काय काय समजा कोणत्या प्राईस कसं बसत. तर आपल्याकडे जे आहे ना सह्याग्रोट कंपनीचे दूध मशीन आपल्याकडे मॉडेल उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये एक 20,000 रुपयापासून किंमत स्टार्ट होती. तर जवळजवळ समजा आपल्या गाई किती त्याच्यानुसार त्याची किंमत ठरवल्या जाते. समजा आता याने जे मशीन घेतलं आहे हे डबल पॉवर मशीन घेतलेलं आहे, डबल पॉवर आणि सिंगल कॅन. तर डबल पॉवर सिंगल कॅन जी याच्यामध्ये त्यांना पूर्ण आपण हा सेट 45,000 रुपयामध्ये दिलेला आहे. त्याची जी किंमत आहे 45,000 रुपये, आपण त्याच्यावर त्यांना आपण 20% डिस्काउंट करून दिलेलं आहे. फायनल प्राइस आता त्यांना आपण ते 35,550 मध्ये दिलेले आहे. आणि ट्रान्सपोर्टेशन वेगळं असतं, आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही सर्व्हिस देऊ शकतो, कुठेही पोहोच करू शकतो. किती किलोमीटर आणि 100 किलोमीटर पर्यंत आपला ट्रान्सपोर्ट फ्री असतो. 100 किलोमीटरच्या पुढं जो भी काही चार्जेस असेल तो आपण समजा 3 रुपये किलोमीटर ना आपण तो वेगळा घेतो. आणि समजा आता 35,500 मध्ये पूर्ण सेट आहे, डबल पॉवर सिंगल बकेट मशीन आहे, त्या सिंगल बकेट 25 लिटरची कॅन मशीन आहे, डबल पॉवर डबल पॉवर भविष्यात तुम्ही काही वाढल्यानंतर डबल दोन कॅन युज करू शकतो आपण. त्याच्यावर डबल बकेट समजायला लागायची, त्याचा खर्च किती जाईल. आता सध्याला मार्केट कमी जास्त रेट होत असतात, सध्याला आपण देतोय 11,000 रुपयाला कॅन देतोय 25 लिटरचे. एक्स्ट्रा कॅन जर लागत असले तर एक्स्ट्रा कॅन म्हणजे पूर्ण सेटअप. हो, पूर्ण सेटअप येणार त्याच्यामध्ये, पल्स लेटर वगैरे, लाईनर, क्लॉवाटी, त्याचे नळी वगैरे ते सगळे कम्प्लीट येणार. मित्रांनो असं आहे. आणि त्याच्यामध्ये जे ही स्टीलची कॅन राहणार. हो. आता समजा महाराष्ट्रात कोण तुमचं समजा मशीन लागत असेल, हा एक तर तुम्ही नंबर द्या आणि काय काय तुमची सर्व्हिस वगैरे कशी काय सगळं थोडक्यात सांगा. आपलं दूध मशीन खरेदी करताना माझा नंबर आहे 73-04-73-29-21 हा माझा नंबर आहे. आणि महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला मशीन लागल्यास तर तुम्ही सह्याग्रोट समजा या नंबरला कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही दूध मशीन भेटल्या जाईल,
व तुम्हाला ते घरपोच दिल्या जाईल. त्यानंतर मशीन मध्ये प्रॉब्लेम आला कोणाला समजा, तर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचे मशीन असले तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर आम्ही कॉलवर पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, किंवा जर तिथपर्यंत येण्याची येऊन जर काम करायचं असलं तर ती पण आमच्याकडून सर्व्हिस भेटली जाते. आपण समजा 350 किलोमीटर पर्यंत 350 रुपये सर्व्हिस चार्ज असतो, आणि 50 किलोमीटरच्या पुढे जर असलं तर 750 रुपये सर्व्हिस चार्ज राहतो, आणि पेट्रोल चार्जेस वेगळे राहते 3 रुपये किलोमीटरना.